या वर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे ढग आहेत. दिवसेंदिवस कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढत आहेत. अनेक जण कोरोनाची लक्षणं दिसत असूनही दुखणं अंगावर काढतात, तर अनेकांना काही लक्षणंच जाणवत नाहीत. अशा परिस्थितीत कोल्हापुरातील गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या गल्लीतील किंवा परिसरातील नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठीची एक अभिनव संकल्पना डॉ नितीन देशपांडे यांनी मांडली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ऑक्सिमीटरद्वारे नागरिकांची ऑक्सिजन लेवल तपासावी आणि थर्मामीटरद्वारे शरीराचं तापमान मोजावं. त्यातून संभाव्य रुग्णांची माहिती संकलित होईल आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार होऊ शकतील. गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या परिसरात ही योजना राबवली तर नक्कीच झिरो कोविड संकल्पना सत्यात येऊ शकेल. गणेशोत्सव तोंडावर आहे तर कोरोनाचं संकट अधिक गंभीर बनत चाललंय. कोल्हापूर जिल्ह्यात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढतीय. अजूनही कोरोनाबद्दल भीती आणि गैरसमज असल्यानं अनेक जण स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेत नाहीत किंवा अंगावर दुखणं काढतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी त्याची तपासणीच होत नाही, तर बऱ्याचदा लक्षणं असतात पण कोरोना नसतो. जर वेळेवर तपासणी झाली तर उपचार घेणं ही सोयीचं जाईल. त्यासाठीच कोल्हापुरातील डॉक्टर नितीन देशपांडे यांनी अभिनव आणि उपयुक्त संकल्पना मांडली आहे. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मंडळाला दरवर्षी वर्गणी देणाऱ्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करावी, त्यासाठी ऑक्सिमीटरमधून ऑक्सिजनची पातळी आणि थर्मामीटरद्वारे शरीराचं तापमान याची नोंद घ्यावी, जेणेकरून संभाव्य कोरोना रुग्ण वेळीच कळू शकतील आणि त्यांच्यावर तातडीनं उपचारही होऊ शकतील. माझी अशी विनंती आहे की गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पल्स ऑक्सिमीटर आणि ताप मोजण्याचं यंत्र हे यावर्षी खरेदी करावं आणि दरवर्षी जे त्यांना नेमाने नित्यनेमाने आणि प्रेमाने वर्गणी देतात त्या सर्व कुटुंबियांच्या घरी किमान 2 वेळेला पुढील 10 दिवसात जावं आणि त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि त्यांचा ताप मोजावा. आणि जर तुम्हाला त्यामध्ये जर काही शंकास्पद वाटलं, म्हणजे कुणाचा ताप आहे तो जास्ती प्रमाणात आहे किंवा कुणाचा ऑक्सिजन सॅच्युरेशन 94% कमी आहे, तर अशा लोकांना तुम्ही डॉक्टरांकडे तातडीने जाण्याविषयी विनंती करावी किंवा सहकार्य करावं किंवा मदत करावी, ज्या योगे आपणाला कोविडचे पेशंट लवकरात लवकर शोधून झिरो कोविड या कल्पनेपर्यंत पोहोचता येईल. ही संकल्पना गणेशोत्सव मंडळांनी राबवली तर आपोआपच मंडळाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या परिसरातील नागरिक यांच्यातील सौहार्दाचं नातं अधिक घट्ट होईल. शिवाय प्रशासनालाही कोरोना रुग्णांवर वेळेवर उपचार करता येतील. शिवाय ऑक्सिमीटर किंवा थर्मामीटर हाताळणं अत्यंत सोपं आणि सुरक्षित आहे, त्यामुळे यावर्षी कोल्हापूर पॅटर्न म्हणून गणेशोत्सव मंडळांनी ही उपाययोजना करायला काहीच हरकत नाही.